बर्फाचा पाऊस। कोण्या एके संध्याकाळी गट्टू चिंकी आणि बाबा आपल्या बॅग्स पॅक करून आईच्या मागे लागले होते। तिघ आईची समजूत काढत होते, पण आई मान्यच करत नव्हती। मम्मी मम्मी प्लीज, नाही मुळीच नाही। अग अशी संधी परत परत नाही मिळत, चल ना जाऊया। तुम्ही तिघ जा, मी नाही येणार मुळीच। अग तू नाही येणार, मग आम्ही तिघ जाऊन काय करणार? तर मग जाणं कॅन्सल करा। मम्मी प्लीज। मम्मी प्लीज ना, तुम्ही कितीही जबरदस्ती करा, मी नाही म्हणजे नाही येणार। मम्मी तिच्या रूम मध्ये गेली। तिघही मम्मीच्या मागे मागे गेले आणि तिची वारंवार मनधरणी करू लागले, तरीही ती तयारच होईना। तर मग ठीक आहे, आम्ही तिघ जातोय। चला गट्टू चिंकी, आपली फ्लाइट मिस होईल नाही तर। पण पप्पा। गट्टू चिंकी चला। आणि गट्टू चिंकी पप्पांसोबत रूमच्या बाहेर आले। बाहेर येताच पप्पांनी गट्टू चिंकीला डोळा मारून इशारा केला। गट्टू चिंकीना इशारा समजला। पप्पांनी मम्मीच्या रूमचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि मम्मी आतमध्ये घाबरली। अरे दार का बंद केलंय? आम्ही सगळे तर जातोय ना, आणि तुला तर घरातच बसायचं आहे ना, म्हणून तू या रूम मध्येच बंद राहशील, तेही आम्ही येईपर्यंत। हा काय वेडेपणा आहे, उघडा दरवाजा। नाही, हा दरवाजा आता आम्ही आल्यानंतरच उघडला जाईल। अरे पण मी इथे एकटी इतके दिवस काय करणार? मग आमच्या बरोबर चल। पण तिथे खूप थंडी आहे। आम्ही आहोत ना। तिथे तर बर्फ पडतो। आम्ही आहोत ना। तर मग उघडा दरवाजा, येते मी। रात्रीच्या 9 वाजताची फ्लाइट होती। तिघही टॅक्सीने एअरपोर्ट वर आले आणि प्लेन मध्ये बसून निघाले। पण कुठे? अरे ते तर सांगायला आम्ही विसरूनच गेलो। ते सर्व विंटर वेकेशन ला चालले होते, स्नोफॉल एन्जॉय करायला। माहितीये कुठे? हिमालयाच्या वर पर्वतराजींवर, उत्तराखंडात। तुम्ही एक्साइटेड झालात ना, मला माहिती होत। मग चला आम्ही गट्टू चिंकीच्या सोबत तुम्हालाही हिमालयाची सफर घडवतो। काही क्षणातच प्लेन देहरादून मध्ये लँड झालं। प्रचंड थंडी होती तिकडे, बट डोंट वरी, गट्टू चिंकी थंडी पासून बचावासाठी टॉप टू बॉटम रेडी होते। वाव, किती फ्रेश आणि शुद्ध हवा इथली, प्रत्येक श्वास ताजतवानं करतोय मला। बाळा हीच तर खास गोष्ट आहे इकडची, म्हणूनच तर जगभरातून प्रवासी इकडे येतात प्रवासाला। बाबा आपण इथपर्यंत तर पोहोचलोय, पण आता पुढे कुठे आणि कसं जायचंय हे तर तुम्ही सांगितलंच नाही। ऋषिकेश इकडनं फक्त 20 किलोमीटर लांब आहे, आपण बस मध्ये बसून ऋषिकेशवरनं पुढे ऑलीला जाऊ। चला। उत्तराखंडाच्या चमोली जिल्ह्यामध्ये ऑली नावाचं एक स्की रिसॉर्ट आहे। तिथे ऑली मध्ये बर्फाशी निगडीत स्पोर्ट्स आहेत आणि ह्याचीच मजा लुटण्यासाठी गट्टू चिंकीचं कुटुंब घरातून निघालंय। बर्फातला प्रवास खूपच आलिशान आणि इंटरेस्टिंग होता। बस हिमालयातल्या उंच उंच डोंगरांवरून प्रवास करत हळूहळू पुढे सरकत होती। दोन्ही बाजूला खूप खोल दरी आणि मधूनच बस चालली होती। बर्फाळ सफेद चांदी प्रमाणे चमकत असलेले डोंगर, उंचच उंच देवदाराचे वृक्ष, हे सर्व एन्जॉय करत गट्टू चिंकी बसच्या खिडकीतून पाहत पाहत पुढे चालले होते। असं वाटतंय की आपण स्वर्गाची सफर करतोय। मला तर बस मधून उतरून या डोंगरांमधून जंगलांमधून मनसोक्त धावावंस वाटतंय, थांबावंसच वाटत नाहीये। हे ऐकताच मम्मी पप्पा हसू लागले। डोंट वरी चिंकी, आपलं डेस्टिनेशन जवळच आहे, आपण फार लवकरच इथल्या जमिनीवर पाय ठेवणार आहोत। थोड्या वेळानंतर सर्व ऑलीला पोहोचले आणि तिथल्या एका मोठ्या रिसॉर्ट वर थांबले। गट्टू चिंकी बर्फामध्ये खेळायला फारच उत्सुक होते, पण वातावरण तर स्वच्छ होत, बर्फ पडण्याचा एक मागमूस सुद्धा नव्हता। बिचारे गट्टू चिंकी नाराज झाले। मग रिसॉर्टच्या मॅनेजरने सांगितलं, डोंट वरी, आता वातावरण स्वच्छ आहे, पण स्नोफॉल तर 2 मिनिटांनंतर सुद्धा होऊ शकतो। जानेवारी आणि मार्चच्या मध्ये तर खूप बर्फ असतो, तुम्ही खाऊन पिऊन जरा आराम करा हो, स्नोफॉल स्वतःहून तुम्हाला उठवेल। आणि घडलंही तसंच। मम्मी पप्पा लंच करून प्रवासाचा शीण घालवत होते की मम्मीचं लक्ष गेलं आणि तिने पाहिलं की चिंकी खिडकी समोर उभी राहून बाहेरचं दृश्य पाहत होती। जणू असं वाटत होत की खिडकीच्या बाहेर काहीतरी स्वप्नच सुरू आहे। अख्खं आकाश भरून आलं होतं आणि आकाशातून जमिनीवर हलका हलका कापूस पडत होता, पण तो कापूस नव्हता,
कापसासारखाच हलका हलका मुलायम मुलायम बर्फ होता जो जमिनीवर पडत होता आणि जमीन जणू सफेद चादर उडून लाजत आहे. मम्मी पण एक्साइट झाली. अरे उठा उठा, स्नो फॉलिंग सुरू झालंय. मम्मी पापा पण उठून खिडकी जवळ आले. चिंकी बाहेरचं दृश्य बघून एवढी खुश झाली होती कि तिच्या डोळ्यांमध्ये अश्रूज दाटले आणि तिने मम्मी पप्पांना मिठी मारली. थँक यू सो मच आम्हाला हा वंडरफुल एक्सपीरियन्स देण्यासाठी. मम्मीने चिंकीचा पापा घेतला. अगं गट्टू कुठे आहे? तो बघा. गट्टू तर बाहेर बर्फामध्ये केवाचाच पळत होता, घसरून पडतही होता, बर्फाचे गोळे बनून आकाशाकडे फेकत होता. मम्मी पप्पा आणि चिंकी पळत पळत गट्टू कडे पोहोचले. अशा वातावरणात मम्मी पप्पा देखील त्यांचं वय भान हरपून गेले. गट्टूने बर्फाचा एक मोठा गोळा बनवला, मम्मी पप्पांवर फेकला. मग मम्मी पप्पांनी बर्फाचे गोळे बनून गट्टूला मारले. मम्मी पप्पा आणि चिंकी गट्टूवर तुटून पडले. सर्वच हसत खिदळत इकडे तिकडे उड्या मारत मस्त एन्जॉय करत होते. बर्फात घसरून पडत होते, गप्पा मारत होते. तेव्हा गट्टूने पाहिलं, डोंगरावरून स्कीइंग करत येत असणारा एक ग्रुप घसरून त्यांच्या दिशेने येत आहे. गट्टू चिंकी मम्मी सगळे एक्साइटमेंट मध्ये त्यांच्या दिशेने पळू लागले आणि पाय घसरून पडत आपोआपच डोंगरावरून खाली येऊ लागले. याहू! स्नोफॉल पडतच होता, वाढत होता आणि वाढतच गेला.